जातीवाचक शिवीगाळ आणि विनयभंग केल्याप्रकरणी 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दक्षिण तालुक्यातील होडगी येथील महिला व तिच्या नातीला जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याच्या आरोपातून 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश डी के अनभुले यांनी दिले आहेत. प्रभू चंद्रकांत उमराणी, धर्मराज प्रभू उमराणी, काशीनाथ श्रीशैल उमराणी, श्रीशैल शिवदास गंगडे, श्रीशैल चंद्रकांत उमराणी, केदार प्रभू उमराणी, सर्व राहणार होडगी अशी निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी व त्याची नात घरी असताना घराची भिंत बांधू नका या कारणावरून आरोपीने घरात घुसून फिर्यादीस मारहाण केली व तिचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच सोडविण्यास आलेल्या लोकांना धमकी दिली. त्याचप्रमाणे साक्षीदाराच्या गळ्यातील 3 तोळे सोन्याचे लॉकेट व फिर्यादीच्या गळ्यातील 1 तोळ्याची सोन्याची बोरमाळ पडून घाळ झाली अशा आशयाची फिर्याद वळसंग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तदनंतर पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश अनभुले यांच्यासमोर चालला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. ॲडव्होकेट एस आर पाटील, ॲडव्होकेट व्ही डी फताटे तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिले.